सल्ल्याची गरज असली की मी शरद पवारांना फोन करतो एकनाथ शिंदेकडून पवारांचं कौतुक मला ज्यावेळी सल्ल्याची गरज असते त्यावेळी मी शरद पवारांना फोन करतो ते नेहमी चांगले सल्ले देतात असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे ते पुण्यातील मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या सहचारिसभ्यात सर्वसाधारण सभेत बोलत होते यावेळी शरद पवार जयंत पाटील विरोधी पक्ष अजित पवार हे देखील उपस्थित होते शरद पवार यांच्या तोंडी नेहमी साखर असते अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शरद पवार यांचा उल्लेख केला आहे गेल्या आठवड्यात संक्रांत झाली त्यामुळे गोडगोड बोलायचं मीही गोडगोड बोलणार मी नुकतंच दावसला जाऊन आलो आहे कोणी काही म्हणू पण मी चांगली गुंतवणूक आहे शरद पवार यांना संदर्भात माहिती आहे शरद पवार राज्याच्या हितासाठी भल्यासाठी नेहमी मार्ग प्रदर्शन करतात मलाही जेव्हा जेव्हा गरज असते तेव्हा फोन करतात तेव्हा सूचना करतात सहकार क्षेत्रात त्यांचं असणारं योगदान हे नाकारता येणार नाही अशा शब्दात त्यांनी शरद पवारांचं कौतुक केलं वस्त्रोद्योगानंतर साखर उद्योगांचा नंबर लागतो आर्थिक चक्र सक्रिय ठेवण्यात साखर उद्योगांचा मोठा हातभार लागतो साखर उत्पादनात जगात महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक आहे ही, ही अभिमानाची बाब आहे साखर उद्योग वाढला पाहिजे टिकला पाहिजे यासाठी सरकार अतिशय गांभीर्याने काम करत आहे असंख्य शेतकरी या उद्योगावर अवलंबून आहेत म्हणूनच अठरा प्रकल्प राबवत या क्षेत्रास शरद पवार यांच्यासारख्या अनुभवी माणसाची गरज आहे असंही मुख्यमंत्री म्हणाले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नेहमीच इथेनॉल वापराला प्राधान्य देत आले आहेत याचा साखर कारखानदारांना फायदा होईल सहकार क्षेत्रात शरद पवार यांचा शब्द अंतिम मांडला जातो तेच शरद पवार सगळ्या शेतकऱ्यांच्या पाठीशी आहेत त्यामुळे सगळ्यांनी त्यांचे सल्ले ऐकले पाहिजेत त्यानुसार शेतीत किंवा उद्योगात बदल केले पाहिजेत केंद्रीय कृषी मंत्री असताना शरद पवार यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञान अवगत करण्यासाठी त्यांनी काम केलेलं आहे शेतकऱ्यांना त्यांना शेतकऱ्यांबद्दल त्यांना आत्मीयता आहे त्यांचा गाढा अभ्यास आहे त्यांनी नेहमी मार्गदर्शन करावं याचा राज्याला नक्कीच फायदा होईल असंही त्यांनी म्हटलं आहे केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांना भेटून महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रासाठी मदत करावी अशी मागणी करतो त्यांनी हे आतापर्यंत चांगली मदत केली असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं सबस्क्राइब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतात